हॅलो फ्रेंड्स, नम्रताज वर्ल्डमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने मी एक कविता लिहिलेली आहे, ती मी तुमच्यासमोर सादर करते. स्त्री जन्मा तुला नमन असो, सर्व जीवन तुझं सुखी असो. प्रथम तुला कधी मिळेन मान, जगत राहायची तू चार भिंतींच्या आड. चुला फुंकून तुझी किती गेलीत वर्षे, मुलांतच गुंतून तू किती राहिली होतीस मागे. पूर्वी तुला पदरातच राहावे लागे, कधी तुला सतीस जावे लागे. होत असे तुझे केशवपण व बालविवाह, कधीही होत तुझे बिजोड विवाह. एवढे अन्याय सहन करून तू आता झालीस स्वतंत्र. तू पुरुषांच्याही पुढे गेलीस, तू सर्व क्षेत्रात चमकलीस. तू अशाच स्त्री जन्मा तुला नमन असो, सर्व जीवन तुझं सुखी असो. सर्व जीवन तुझं सुखी असो. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही कशी मजा मस्ती केलेली आहे ते आता आपण पाहूयात. मी तुम्हाला अटाळी गावातलं दत्त मंदिर दाखवलं होतं, त्याचा आज पार्ट टू मी घेऊन आलेली आहे. आज मी माझ्या मैत्रिणींबरोबर हा दिवस साजरा केलेला आहे, म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलेली आहे. आणि त्यांना काय वाटतं आपण ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा या दत्त मंदिरामध्ये चाललेलो आहोत. या ठिकाणाचा जो रस्ता आहे, जी पायवाट आहे, ती पायवाट अतिशय सुंदर आहे, मस्त आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखं काहीतरी वाटतं. जे सिमेंटचे रस्ते आहे त्यापासून काहीतरी वेगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आज आमच्या अनिता टीचर ज्या आहेत त्या आपल्याला महिला दिनाच्या शुभेच्छा कशा देत आहेत त्या आपण पाहूया. डे टू ऑल, हॅपी वुमेन्स डे. मे ऑलवेज फील एम्पावर्ड, कॉन्फिडेंट अँड वर्दी ऑफ ऑल द ग्रेट थिंग्स दॅट लाईफ हॅज टू ऑफर यू. हॅपी वुमेन्स डे अगेन. माझ्या अजून अशाच मैत्रिणी आहेत ज्यांचं आपण प्रतीक. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती सुरुवात आहे. सुरुवातच नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. बाकी सगळं व्यर्थ आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मेरी ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपणही आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. आणि तिचा सन्मान करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. आणि याच सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक. चला आता आपण निघूया, एन्जॉय करूया आजचा महिला दिवस. आणि आपण जात आहोत लंचला, तर बघूया आपण कुठे जाणार आहोत लंचला. आता कल्याण मधील प्रसाद डिवाइन या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. Thank you.